जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे घराचं घरपण, स्त्री म्हणजे महान कार्य, अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। मी आदिती रुपाली चंद्रशेखर सूर्यवंशी आज तुम्हाला स्त्री बद्दल काही माहिती सांगणार आहे। आज 8 मार्च आज आपण येथे महिला दिवस साजरा करण्यासाठी जमलो आहोत। सर्वप्रथम सर्वांना महिला दिवसांच्या हार्दिक शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराजांना घडवून स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून देणाऱ्या राजमाता जिजाऊ, मैं मेरी झाशी कभी नहीं दूंगी असे ठमकावून इंग्रजांशी संघर्ष करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई व स्त्रियांच्या शिक्षणाचे दारे खुली करून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, या सर्व महिलांना वंदन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करते। 8 मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्क मध्ये कपड्याच्या कारखान्यात काम करत असलेल्या महिलांनी काम जास्त पण मजुरी कमी असा लढा पुकारला। महिलांना संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी केलेला हा अधिकार जगाचा पहिला अधिकार मानला जातो। तुझा उतुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझा उतुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझा विशाल पंखाखाली विश्व सारे बसावे, विश्व सारे बसावे। आज जग 8 मार्च जगभर महिला दिवस साजरा होत आहे। आज महिलांचा खूप सन्मानाचा व अभिमानाचा दिवस उत्साहाने साजरा होत आहे। आज कर्तव्यवान महिलांचे समाजात मोलाचे काम करत असलेल्या महिलांचा समाजात सत्कार केला जातो। भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी, भारताच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या एक म्हणून अशा अनेक स्त्रियांचा गौरव सांगताना मला खूप अभिमान वाटत आहे। स्त्री सन्मानाची सुरुवात आपल्या घरूनच करायला हवी, तरच आपला भारत देश सक्षम, सुरक्षित आणि बलवान होईल। शेवटी मी इतकेच म्हणू इच्छिते की तुझ्या प्रयत्नांना मी उदय यशाची सोनेरी किनार लक्ष लक्ष उजळून दिव्यांनी उजळून मिळूद तुझा संसार, तुझ्या प्रयत्नांना मिळूदे यशाची सोनेरी किनार लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार। कर्तव्य आणि सामर्थ्याची ओढून घेणवी झालं, कर्तव्य आणि सामर्थ्याची ओढून घेणवी झालं